नमस्कार मित्रांनो अभ्यास करताय ना केलाच पाहिजे आणि इंग्रजी व्याकरणाची जी गोष्ट आहे ती माझ्यावर सोपवा म्हणजे फक्त हे व्हिडिओज बघितले की तुम्हाला जे बेसिक इंग्रजी ग्रामर पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत त्या पंचवीस प्रश्नांचा तुमचा विषय कायमचा मिटणार आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आज आपण बघणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सगळ्या प्रकारचे टेन्सेस ते एकदा तुमच्या डोक्यात गेले की आपला विषय संपतो हो। परंतु इंग्रजी व्याकरणामध्ये किंवा मराठी व्याकरणामध्ये देखील सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो प्रेपोजिशन आणि म्हणून आपण आज बघणार आहोत प्रेपोजिशन कसे बघितले जातात <coughs> ते तर प्रेपोजिशन बघण्याची एक स्टाईल आहे नो देर इज अ स्टाईल टू सी द प्रेपोजिशन आणि सगळ्यात पहिली स्टाईल आहे प्रेपोजिशन समजून घेण्याची ती म्हणजे प्रेपोजिशन ऑफ प्लेस म्हणजे प्रेपोजिशन ऑफ प्लेस असतात त्यानंतर प्रेपोजिशन ऑफ डिरेक्शन असतं नो किंवा प्रेपोजिशन ऑफ टाइम असतं नेप म्हणजे प्रेपोजिशन आपल्याला काय कळतं डिरेक्शन कळतं दिशा कळते वेळ कळते केव्हा कधी कुठे केव्हा कधी आणि प्लेस कळतं कुठे त्यासाठी प्रेपोजिशन खूप महत्त्वाचं आहे फॉर एक्झाम्पल मी जर एक असं वाक्य घेतलं आय गो टू कॉलेज मी एक वाक्य लिहितो इथे आय गो टू कॉलेज ओके आय गो टू कॉलेज आय गो टू कॉलेज असं मी म्हटल्यानंतर याचं काहीतरी उत्तर येणार आहे राईट याचं काहीतरी उत्तर येईल म्हणजे आय गो टू कॉलेज मी कॉलेजला जातो मग तुम्ही मला विचारणार कुठे जातो तर मी काय म्हटलं टू कॉलेज काय म्हटलं टू कॉलेज कॉलेज ला हा जो टू आहे ना हा प्रेपोजिशन ऑफ प्लेस आहे तसं मला हे वाक्य वाढवायचं असेल तर मग मी काय करेन केव्हा जातो किती वाजता जातो नो केव्हा जातो किती वाजता जातो का जातो या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला प्रेपोजिशन मध्ये मिळतात म्हणजे कुणालाही भाषा नीट समजून घ्यायची असेल शिकायची असेल तर या गोष्टींचा विचार करावा लागतो आपण जास्त वेळ न घालवता आता लगेच कुठे जात आहोत प्रेपोजिशन ऑफ प्लेस ला बघणार आहोत राईट प्रेपोजिशन ऑफ प्लेस मध्ये आपण एक ठोकळा घेतलाय यु नो आणि या ठोकळ्याच्या अनुषंगाने आपण शिकणार आहे म्हणजे कसं बघूयात आपण हा आहे ठोकळा एक बॉक्स आहे राइट, या बॉक्स बॉक्सच्या अनुषंगाने आता आपण काय प्रेपोजिशन बघणार ऑन हे प्रेपोजिशन बघणार काय बघणार आपण ऑन आता याला ऑन द बॉक्स असं का म्हटलं काय बॉक्सवरती आहे द बॉल इज ऑन द बॉक्स ओके काय आहे त्या बॉक्सवरती द बॉल इज इज ऑन द बॉक्स की बॉक्स बॉलवर आहे आता याला आपण ऑनच का म्हटलं याला आपण ओव्हर का म्हटलं नाही अबव्ह का म्हटलं नाही अंडर का म्हटलं नाही फार का म्हटलं नाही नियर का म्हटलं नाही त्याचं आपलं लॉजिक बघायला लागतं की द बॉल इज ऑन द बॉक्स आता बॉल आणि बॉक्सच्या मध्ये अजिबात काय अंतर नाही आहे बॉलने डायरेक्ट टच केलेला आहे नो डिरेक्ट टच आहे डिरेक्ट टच असल्यामुळे आपण काय घेतलं याला ऑन असं घेतलं म्हणजे जी वस्तू प्रत्यक्ष दुसऱ्या वस्तूवरती आहे असं ज्यावेळी असतं त्यावेळी आपण त्याला ऑन असं वापरत असतो जागा दाखवतो आहे ना आपण काय बघतोय प्रेपोजिशन ऑफ प्लेस बघतो आहे आणि प्रेपोजिशन ऑफ प्लेस बघताना आपल्याला कळलं पाहिजे की आपण ऑनच का वापरायचं आहे म्हणजे ज्यावेळी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स येईन किंवा ऑडमॅन आउट येईन किंवा चूज द करेक्ट प्रेपोजिशन येईन त्यावेळेला तुम्हाला याची गरज भासते त्यावेळेला तुम्हाला या लॉजिकची गरज भासते की याच्यात ऑनच का आला ऑन कारण की हा टच आहे आपण पुढच्या वाक्यामध्ये आपल्याला लगेच लक्ष देणार आहे जसं आपण पुढचं घेतलं खूप पटपट घेऊयात आपण द बॉल इज अबव द बॉक्स आता पुन्हा काय आहे आपल्याकडे द बॉल इज अबव का म्हटलं आता आपण कारण की डिरेक्ट टच नाहीये तो त्याच्या वरती आहे हो म्हणजे छत आहे ना म्हणजे माझ्यावरती छत आहे माझ्या डो डोक्यावरती पण ते माझ्या डो डोक्याला टच करत आहे का नाही म्हणून मी कसं म्हणणार द रूफ इज अबव्ह माय हेड ऑर ओव्हर माय हेड ओके बट नॉट ऑन माय हेड द बॉल इज अबव्ह द बॉक्स बॉक्सच्या वर आता याचा पण अर्थ म्हणजे अबवचा पण अर्थ काय आहे वर आणि ऑनचा आन पण अर्थ काय आहे वर आहे परंतु आपल्या समजून आपल्याला समजून घेत असताना विचार करावा लागतो की नेमका ऑन का वापरला आहे आणि अबव का वापरला आहे आपण पुढे जाऊयात आणि बघूयात की याच्यानंतर काय येत आहे अंडर द बॉक्स आता हा बॉल काय होता आधी वर होता राईट आता तो आला आहे खाली एक्झॅक्टली खाली आता अंडरच्या पण खूप गोष्टी आहेत अंडर पण आहे बिलो पण आहे आणि बिनित पण आहे आपण फक्त अंडरचा विचार करू राईट द बॉल इज अंडर द बॉक्स अंडर द बॉक्स अंडर द बॉक्स नो बॉक्सच्या खाली परत टच आहे इथे डायरेक्टली म्हणून त्याला अंडर द बॉक्स हे तुम्हाला आहे मला वाटतं मी यामध्ये फार वेळ घ्यायला नको पटपट ह्या गोष्टी तुम्ही बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघू शकतात आणि सहजपणे तुम्हाला या गोष्टी कळू शकणार आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता ज्यावेळी ओवरऑल प्रिपोजिशन आपण बघू एका व्हिडिओमध्ये त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा आपण विचार करणार आहोत नेक्स्ट इज बिटवीन द बॉक्स बॉक्सेस सॉरी द बॉल इज बिटवीन द बॉक्सेस देर आर टू बॉक्सेस राईट आणि या दोन्ही बॉक्सेसच्या मध्ये बॉल आहे म्हणजे कोणत्याही दोन व्यक्ती किंवा वस्तूच्या मध्ये तिसरी जी गोष्ट असते दोघांच्या मध्ये you know, दोघांत तिसरा डोळ्यात कचरा असं म्हणतात no, त्या दोघांच्या मध्ये एखादी गोष्ट एखादी वस्तू एखादी जागा एखादी व्यक्ती असते त्यावेळी आपण काय म्हणतो दोघांच्या मध्ये बिटवीन द बॉक्सेस बिटवीन द बॉक्सेस एस सच तसंच ऑन द बॉक्स झाला आपलं अबव द बॉक्स पण झाला ओके नेक्स्ट इज इन द बॉक्स हा बॉल आता कसा के केलाय आपण थोडा ट्रान्सपरंट केलाय बॉक्सला द बॉल इज इन द बॉक्स म्हणजे असा उघडल्यानंतर आपल्याला दिसणार आहे तो यु नो म्हणजे याची पोझिशन कशी आहे इनसाइड आहे कशी आहे पोझिशन एखादी गोष्ट एखादी वस्तू आतमध्ये असते व्यक्ती आतमध्ये असते तेव्हा आपण त्याला इन म्हणतो इन द बॉक्स राईट नेक्स्ट इज द थिंग बिलो द बॉक्स आता पुन्हा तेच जो नियम ऑन आणि अबवला आपण लावला राईट तोच नियम आपण काय करायचा अंडर आणि बिलोडला लावायचा फक्त त्याच्या डिरे डिरेक्शन कशा आहेत याचं वरच्या बाजूला वरच्या दिशेने आपण बघ विचार करतोय वरच्या बाजूने विचार करतोय आणि याचा विचार आपण खालच्या बाजूने करतोय राईट एवढाच फरक आहे या दोघांमध्ये नेक्स्ट इज द थिंग नेक्स्ट टू द बॉक्स म्हणजे बॉक्स अँड बॉक्सच्या पुढे लगेच नेक्स्ट टू द बॉक्स न तसंच आपण ज्यावेळी प्रेपोजिशन्सच्या बाबतीत पुन्हा पुन्हा विचार करतो आहे तर आपल्याला ह्या काही गोष्टी लक्षात येतात की नेक्स्ट टू द बॉक्स म्हणजे काय इन द बॉक्स म्हणजे काय बिटवीन द बॉक्सेस म्हणजे काय ऑन द बॉक्स म्हणजे काय अबव्ह द बॉक्स म्हणजे काय इन टू नो जसं इन आहे आपण इन घेतला तसाच इन टू पण असतो राईट मी तो दाखवला आणि तुम्हाला इन बघितला आपण परंतु इन टू द बॉक्स म्हणजे काय म्हणजे हा बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये स्लो मोशनमध्ये हा जर चेंडू जात असेल मोशन असेल त्यांच्यामध्ये नो देर इज अ मोशन जात असतानाची प्रक्रिया जसं मी स्टुडिओमध्ये आहे स्टुडिओच्या मध्ये आहे आणि मी स्टुडिओमध्ये जात आहे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत राईट मी स्टुडिओमध्ये आहे म्हणजे माझी पोझिशन फिक्स आहे आणि ज्यावेळी माझी पोझिशन एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीत जाण्याची असते एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाण्याची असते त्यावेळी आपण म्हणतो आय एम एंटरिंग इन टू द स्टुडिओ म्हणजे मी स्टुडिओमध्ये जात आहे म्हणजे बाहेरून आतमध्ये अशी माझी पोझिशन आहे तिथे मोशन आहे आणि इनमध्ये स्टेटिक पोझिशन आहे पक्की पोझिशन आहे या दोन गोष्टींचा आपल्याला इथे विचार करायचा असतो आणि म्हणून तुमच्या लक्षात आला असेल की प्रेपोजिशनचा विचार करत असताना आपल्याला खूप विशेष विचार असा करायचा असतो की आपल्याला नेमकं प्रेपोजिशन शिकायचं कसे उद्याच्या भागामध्ये आपण असं बघणार की याला पण आपण या ज्या गोष्टी आज आपण बघितल्या याच गोष्टींना आपण उद्या कंटिन्यू पण करणार आहोत राईट ओके म्हणजे एक कोरिलेशन तयार होईल की प्रेपोजिशन ऑफ टाईम म्हणजे कसे वेगळी गोष्ट आहे आणि प्रेपोजिशन ऑफ डिरेक्शन कशी वेगळी गोष्ट आहे प्रेपोजिशन ऑफ प्लेस कशी वेगळी गोष्ट आहे कमीत कमी ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे प्रेपोजिशनचा विचार करताना मी तुम्हाला सांगतो की प्रेपोजिशनवरती तुम्हाला तीन चार प्रश्न तर सहजपणे विचारले जातील आणि म्हणून प्रेपोजिशनचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो इथे एक एक प्रश्नाचं महत्त्व आहे म्हणून हे तीन चार प्रश्न जर आपल्याला चांगले सोडून घ्यायचे असतील तर जरूर उद्या देखील तुम्ही हे लेक्चर अटेंड करा बघा नो आणि काही लाईव्ह लेक्चर्स आपण घेणार आहे त्यासाठी जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून बेल आयकन दाबलं की तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल आणि आपण ऑफलाईन ऑनलाईनमध्ये चांगल्या पद्धतीने या गोष्टी बघू शकू सो विशू ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज गो अहेड थँक यू व्हेरी मच